तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 9:30 वाजत आलेले आहे, ते सकाळ सकाळची वेळ आहे. तिथं चालू आहे तर भांडी घासायचं, भांडी घासायचं चालू आहे. मुलं शाळेत गेले ती सकाळ सकाळ, त्यांना शाळेत सोडून आलो मी. आणि आता कामाला लागायचं, आपल्याला गहू कापायचा आहे, अजून बरीच काम आहे ती शेतातली आपल्या. तुम्हाला खरं सांगू का, कधी कधी वाटतं आईला उगत शेतीचे नादीला उडवे, लय अंग दुखतं. ज्या टायमाला लय अंग दुखतं का, त्या टायमाला वाटतं नको ए नको नको नका शेती नको, लय इतकं त्रास होतो. आणि परत ही धान्य आपली जी पिकायती ना, ही घरी आले ना आणि त्याच्याकडे बघितलं ना, असं वाटतं घ्यायला ह्याच्यात इतकं चांगलं आहे. आपण एवढं कष्ट घेऊन शेतीवर प्रेम करून ही आपण शेतीतनं काढलेलं आहे, आणि शेतीनं आपल्याला एक ती भेट वस्तू दिलेली आहे, ती बघून असं वाटतं की परत अजून एकदा शेती करावी. शेती चांगली आहे, शेतीतनं आपल्याला खायला प्यायला जे लागतं ते सगळं भेटतं आहे आपल्याला. शेतीचं रागारागू करून जमणार नाही. आता सगळ्यांना वाटत असेल आपल्याला थोडा थोडाच माल झाला, पण आम्ही त्याला काहीच टाकत नाही. नैसर्गिक करायचं म्हणल्यावर माल थोडाच होतो. हा, थोडं थोडं झालंय, पण आम्हाला वर्षभर पुरतोय, त्याच्यात आम्ही समाधानी आहे. आणि एक कुठंतरी आनंद असतो बघा, प्रत्येक गोष्ट एक धडा होता. कुठले लेखक त्यांना मला सांगता येणार नाही. मला वाटतं शंकर पाटील का काय असंच हिशोब नावाचा एक धडा होता, त्याच्यामध्ये त्यांनी लग्न करतो. लग्न केल्यानंतर दोन बायका असतात त्याला, म्हणजे दोन बायका असतात. आणि मग हिशोब करतो, आईला दोन बायका सांभाळायच्या, दोन बायका सांभाळायच्या परवडत नाही. मग त्यातल्या इकेला सोडून देतो. इकेला सोडून दिल्यानंतर दुसरी बायको जी असते त्याचं काहीतरी कारण आणि भांडण होतं. मग ती निघून जाते माहेरला. ती पहिल्या बायकोचं त्याला आठवण येते की आईला आपण तिला जर आणलं तर मग आपण त्या आई झाडाला. आता ती एवढं नेट नेट कसं सांगू शकणार तुम्हाला, तर जाऊ द्या. आता शेतातली काम करायची, विषय काढला नाही ती बघू, एखाद्या दिवशी सांगेन तुम्हाला. आलो का, कसा होता व्यायाम, बरा होता का? चालत आली तरी खुश आहे ते, एकदम खुश टवटवीत, फुल एनर्जी कार बाबू. तर इथं जेवण चालू आहे आता ह्यांची, आणि जेवताना नेमकं आमचा क्षिती सारखा रडतो. कधीपासून सवय आहे का त्याला असली? लय दिवसापासून सवय लागली. काय होते माहितीये का, आजारी पडलं थोडाफार, की काय काय गोष्टी त्याला चांगलं विसरून जातात. पण मला काय वाटतं माहितीये का, त्याचं ते रडणं विसरून जायला पाहिजे जेवताना. काय काय विसरला ते आजारपणात? असं नाच करायचं नाही, असं चुटकी वाजून देवारी म्हणायचं, तेव्हा छोटा वाजवला. चुटकी वाजवायला विसरला काय रे तू? पण मन विसरलं ना थोडं, काय झालं की असं बाबा असं करून म्हणत होता ना, त्याच्यामुळे का आता खेळतो दोन विसरला, परत ही झाला विसरला होता, पुन्हा लागला सोडवायला. बर, माझ्या एकदा पण नाही, एकदा पण नाही चालत आल्यावर भूक लागते का भरपूर? भरपूर खायचं काच खाऊन दे दे शिरा दे शिरा दे क्षितिज लांबच्या शिरा दे खायला. सकाळपासून उपाशी आहे रे बाबू लेकरू. सकाळी काय खाल्लं होतं? लाडू शाळेत जाताना. तर काल आपण जे जोड गहू केला का, ती जोड गहू केल्यानंतर आपण डबल मिशनीत टाकला. डबल मिशनीत टाकल्यामुळं ती वरचं जी साल आहे का, ती साल निघून पडलं. पण सगळ्याच काय निघून पडलं नाही, मग आपण त्याला चाळून काढतोय. आता चाळून काढल्यामुळं काय होतंय की गहू खाली पडतोय, आणि त्या कुड्या ज्या आहेत त्या वर राहते, त्या ती एक बरं आहे, चांगला आहे बघा. अशा पद्धतीने होतं आणि खाली आपला गहू मस्त पैकी पडतोय. एखादी बारकी कुठे जाते, पण ते दळण करताना काढायची, काढायची निवडून त्याला काय होत नाही, मस्त आहे. पण आणि हे गहू एकदम असं लाल मस्त चांगला गहू आहे, जोड गहू एकदम लालच असतो. आणि जोड गहू आमच्या इथे जोड गहू पण म्हणते, ती खपली गहू सुद्धा ह्यालाच म्हणते ती. बघा ह्यालाच खपली गहू म्हणते ती, जोड गावालाच खपली गहू म्हणते ती. तर मित्रांनो, चालू आहे आमचं ज्वारी काढायचं. वातावरण आज बदललंय एकदम, आभाळ आले, वारं सुटलंय, काय सांगू नाही शकत पावसाचं.
निसर्गाचं काय कोणाच्या हातात नाही, पण आपलं आपलं काम आपल्याला करावंच लागणार आहे. चालू आहे काढा ज्वारी. आता हे थोडं राहिलंय आपलं, एवढं काढून घ्यायचं. आता पक्षी कुठं आहे ग? पक्ष्याचा आवाज येतोय. थांबर थांबर. कुठं आहे ग? तिथं बसलाय पक्षी बघा, एकदम छोटा चिमणी सारखा. पण त्याचा आवाज किती मंजूळ, मस्त गाणं गातोय ते. तिथं बघा बसलाय आमच्या समोर पक्षी. बस 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 ले झाली मया. चला की चला की चला. संध्याकाळचा टाइम झाला, दिवं लागलं. एवढं काढलं आपलं, एवढं काढलं तर राहिलेलं उद्या काढून बघू. चला काम आहे आपल्याला. गट्टू गट्टू तू काय मालकाचा पिच्चा सोडत नाही रे. उडी मारायला बघ त्याला. मारली परत एकदा परत एकदा. नाही सारखं नाही बघा बरं एकदा. त्याचा मूड पाहिजे. हा मूड पाहिजे. बरोबर आहे. चला चला का आलं 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 आहे का? चाल ती म्हणली सारखंच काय आहे. काय झालं? लाईट दी माय म्हणते. मग बदलायची काय? बदलावं लागेल लाईट. मग आता हिथं बदलतं का वरनं? आपल्याकडे बर बर काय पडल्याला म्हणजे तुम्ही दोघ पण असंच फिकून द्या. आणि मी काय करायचं मग? बघ आतमध्ये असेल. बघ 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 बघ. थांबा इथंच बघू द्या मला कुठं तरी. पिवळं कुठं आहे? बरं टेस्टर पिवळं पकड आहे इथं. इथं आहे पकड. नाही आतमध्ये असेल. बघ लाईट गेली. गट्टू कुणाला भोकाय लागलाय अचानकच. गट्टू काय दिसतंय रे तुला? हा लाईट गेलेली अजून आली नाही. आज वारं सुटलंय ना, त्यामुळे लाईट गेली. गट्टू कुणाला भोकतोय? मला भोक द्या पुढं जाऊन. गट्टू कोण दिसतंय रे तुला? कोण दिसतंय बाहेर? मस्त वारं सुटलंय मित्रांनो. एकदम बघा तुम्हाला झाडाचं अंदाज येईल. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. परत अजून उद्या भेटू. तोपर्यंत जय गुरुदेव दत्ता.